नमस्कार संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करते फ्रेंड्स आज आपण हिवाळा स्पेशल ज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील आपण मुलांना डब्यामध्ये किंवा बिस्किट म्हणूनही देऊ शकतो अशा पौष्टिक बाजऱ्याच्या खजुरा बनवणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी दोन वाट्या बाजऱ्याचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण बाजऱ्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचं आहे बाजरी आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे आणि यामध्ये गुळ असल्याकारणाने ही रेसिपी आणखीच पौष्टिक होते गुळ आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा एका पातिल्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता या गुळामध्ये आपल्याला अर्धी ते पाऊन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे आपण चमच्याच्या मदतीने सारखं ढवळत हा गूळ विरघळून घेऊ शकतो किंवा आपण हे मिश्रण गरम करूनही विरघळून घेऊ शकतो आपल्याला या गुळाचा खूप एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा घ्यायचं आहे हे मिश्रण गरम होत असताना आपल्याला चमच्याच्या मदतीने सारखं हलवत राहायचं म्हणजे आपला गूळ लवकर विरगळेल त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला गूळ खिसणीवर खिसून किंवा चाकूच्या मदतीने बारीक करून घ्यायचा आहे आपण पाहू शकता आपल्या मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि आपला गुळही जवळपास वितळलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला एका भांड्यामध्ये आपण घेतलेलं दोन वाट्या बाजरीचं पीठ काढून घ्यायचं आहे मी एक वाटी गुळासाठी दोन वाट्या बाजरीचं पीठ वापरलेलं आहे आपण आपल्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आता आपण केलेलं गुळाचं पाणीही थंड झालेलं आहे हे पाणी आपल्याला एका चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचं चा आहे कधीकधी गुळामध्ये कचरा असतं ते कचरा आपण चाळणीच्या मदतीने चाळल्यामुळे चाळणीच्या वर राहते गरम गुळाच्या पाण्याने आपल्याला हे पीठ भिजवायचं नाही नाहीतर आपल्या खजुरा ह्या कडक होतात आता या गुळाच्या पाण्याने आपल्याला बाजरीचं पीठ भिजून घ्यायचं आहे आपण थोडं थोडं गुळाचं पाणी ॲड करूनही हे पीठ भिजून घेऊ शकतो थोडं थोडं गुळाचं पाणी ॲड केल्यामुळं आपलं पीठ पातळ होणार नाही या पद्धतीचं आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळ भिजवायचं नाही आणि पीठ भिजवल्याच्या नंतर आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने कारण बाजरीमध्ये बिलकुलही ग्लुटोन नसते त्यामुळे हे पीठ चिकट होत नाही आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता आपण भाकरीला घेतो त्यापेक्षा मोठा गोळा या पिठाचा तोडून घ्यायचा आहे आपल्याला आणि दोन्ही हाताच्या मदतीने आपण भाकरीला करतो तशी या गोळ्याची गोल लाटी तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला या तयार लाटीची पोळपाटावर जाड पोळी लाटून घ्यायची आहे आता आपल्याला पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि तयार लाटी ही पोळपाटावर ठेवून घ्यायची आहे आपण ज्या पद्धतीने हाताने थापटत थापटत भाकर करतो त्या पद्धतीने आपल्याला आप या पिठाची भाकर तयार करून घ्यायची आहे आता या भाकरीवर आपल्याला आप थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आणि परत ही भाकर आपल्याला थापटून घ्यायची आहे सर्व बाजूंनी सारखी प्रेस करून घ्यायची आहे ही भाकर आपल्याला म्हणजे आपले तिळंही व्यवस्थित चिटकतील आपण ही लाटी लाटण्याच्या मदतीने लाटूनही घेऊ शकतो भाकरीप्रमाणेच थोडीशी जाड ठेवायची आहे आपल्याला ही पोळी आता चाकूच्या मदतीने मद आपल्याला या पोळीचे काप कापून घ्यायचे आहे आपण ज्याप्रमाणे शंकरपाळे कापतो त्या पद्धतीने आपल्याला हे काप कापून घ्यायचे आहे आपण काप आपल्याला आप आवडतील त्या आकारात या खजुरा करू शकतो या पद्धतीनेच आपल्याला सर्व खजुरा करून घ्यायचे आहे आणि कापूनसुद्धा घ्यायचे आहेत आता कापलेल्या सर्व खजुरा आपल्याला एका ट्रेमध्ये काढून घ्यायचे आहे या पद्धतीने सर्व खजुरा तयार करून आपल्याला ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये काढून घ्यायच्या आहेत एका कढईमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता या गरम तेलामध्ये आपल्याला तयार खजुरा सोडून घ्यायच्या आहेत आणि मीडियम गॅसवर दोन्ही साईडने आपल्याला ह्या खजुरा तळून घ्यायच्या आहेत खजुरा तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे खूप कमी करायची नाही नाहीतर आपल्या खजुरा ह्या तेलामध्ये वितळतात छान सोनेरी रंगावर ह्या खजुरा आपल्याला दोन्ही साईडनं तळून घ्यायच्या आहेत आपण पाहू शकता छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या खजुरांना याच पद्धतीने आपल्याला सर्व खजुरा तळून घ्यायच्या आहेत आपण ह्या खजुरा लहान मुलांना बिस्किट म्हणूनही देऊ शकतो ह्या खजुरा तयार करून आपण आठ ते पंधरा दिवस सहज खाऊ शकतो या खजुरांना बाजरीच्या कापण्याही म्हणतात आपल्या बाजरीच्या खजुरा तयार आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खायचं आणि स्वस्त राहायचं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद